राज्यातल्या महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या कवायतींपासून तर आत्तापर्यंत राज्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव कुठलं असेल तर ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा बातमी होते संजय राऊत जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा ती बातमी पुढं सरकते संजय राऊत जेव्हा पलटवार करतात तेव्हा त्या बातमीचा गेम होतो असं आम्हाला वाटतं कारण तसा अनुभव गेल्या साडेसात आठ महिन्यात आलेला आहे तेच खुद्द संजय राऊत आज आपल्यासोबत आहे सर मी जाणीवपूर्वक ही वाक्यरचना केली यासाठी की, या की बातमी आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत धावत आलो <laughs> हे माझ्यासाठी नवीन बातमी आहे <laughs> सर पहिला प्रश्न तोच की राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे तीनचाकी रिक्षा सरकार आहे धक्का गाडी सरकार आहे आज ना उद्या हे सरकार कोसळेल याबाबतचं जनमत तयार केलं जातं आहे त्यासाठी कधीही बातमी तर कधी ते वक्तव्य किंवा काहीच नसेल तर मग इशारा असं का आहे का की राजकारण आहे संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा एक अपेक्षा ठेवून काम करत असतो विशेषतः ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष अत्यंत प्रबळ आहे जसं महाराष्ट्रात मी नेहमी मानतो की महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा प्रबळ आहे सरकारला कोणत्याही पक्षातल्या पूर्ण बहुमत नाहीत तीन पक्ष एकत्र आहेत एकशे पाच प्लस त्यांच्याकडे अधिक काही लोकं का आहेत असे एकशे वीस वगैरे लोकं आहेत म्हणतात हा आकडा लहान नाही याचं भान राज्यकर्त्याने कायम ठेवलं पाहिजे आणि त्यांना असं वाटतं सारखं की आपल्या हातात तोंडशा आलेला घास असा निघून गेला सहज आणि भारतीय जनता पक्षासारखा इत इतका मोठा पक्ष आहे ज्याच्याकडे संपूर्ण सत्ता आहे साधना आहेत यंत्रणा आहे तर त्यांना हे सहन करणं कठीण आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत ते हे सरकार अस्थिर करण्याचा पाडण्याचा प्रयत्न करणार याची जाणीव याचं भान आम्हाला आहे आज सकाळीच मी पवारसाहेबांना भेटलो त्यासुद्धाही चर्चा झाली ना असं नाही मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा होत असते पण हे सरकार जरी आपण म्हणते तीन चाकी असली असलं तरी तीन चाकं मजबूत आहेत ना तिन्ही चाकं मजबूत आहेत कधी कधी तुमची चारचाकी गाड्यासुद्धा फेल होतात आता राजस्थानमध्ये तर एक चाकीच सरकार होतं ना आघाडी वगैरे नव्हती तरी ते सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला आणि ते सरकार पडले नाही प्रत्येक वेळेला या सगळ्या यंत्रणांचा वापर करून राज्यसकट अस्थिर करता येतंच असं नाही हे लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये हा चुकून झालेला अपघात होता कमलनाथ गाफील होते कमलनाथ गाफील होते ना तेही सरकार पडलं नसतं आणि भविष्यामध्ये मला अजूनही वाटतंय मध्य प्रदेशमध्ये बदल होऊ शकतो सर तुम्हाला असं सुचवायचं आहे का की राजस्थानमध्ये त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया सचिन पायलटच्या रूपात शोधण्याचा प्रयत्न केला असेल असं तुम्हाला वाटतंय भाजपनं महाराष्ट्रामध्ये भाजपच्या हाताशी अजून कुठला ज्योतिरादित्य सिंधिया लाग लागले होते ना पहाटे शपथविधी केला तो आमचे अजितदादा ते परत आलेत ना आले ना परत श मी तेच तर म्हणतो आहे प्रत्येक वेळेला तुमचं जे ऑपरेशन नावाचा प्रकार आहे ना तो यशस्वी होतो असा नाही कधी कधी हातातच ट्युमर फुटतो ऑपरेशन करताना अजितदादांवर त्यांनी जे काय माया जाळ टाकलं होतं त्यातून अजितदादा बाहेर पडले आणि आज अजितदादा या सरकारचा एक महत्त्वाचा खांब आहे सरकार, सरकार त्यांच्या ताकदीवर सुद्धा चाललेला आहे व्यवस्थित त्याच्यामुळे हे शक्यच होईल असं नाही ना, ना प्रत्येक ठिकाणी सर तुमचा रॅपो शरद पवारांशी खूप चांगला आहे बरं तो आजचा नाही म्हणजे पत्रकार असल्यापासून आणि या सरकारच्या एकूणच स्थापनेपासूनच्या कवायतींमध्ये आणि आताही तुम्ही आणि शरद पवार जेव्हा भेटता चर्चा होते साहजिकच ती राजकीय चर्चा असते सरकारच्या स्थिरतेला घेऊन ती चर्चा असते आज जी चर्चा झाली माझ्यासारख्या पत्रकाराला असं वाटतं की उद्या सुप्रीम कोर्टात जी आहे आणि सीबीआयच्या चौकशी संदर्भातला फैसला होणार आहे त्या अनुषंगाने आमच्यासाठी तो विषय तितकासा महत्वाचा नाही आहे मुंबईतल्या एका प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करावा की सीबीआयने करावा एवढा पुरता हा विषय महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लपवाछपी मुंबई पोलिसांनी अजिबात केलेली नाही हे स्वतः मी तुम्हाला खातीरनं सांगतो आज पवारसाहेब स्वतः बोलले आहेत आता काही लोकांना ह्याचं राजकारण करायचं आहे आता सी बी आय म्हणजे काय आकाशातून पडलेली यंत्रणा नाही ना याच वर्दीतले पोलीस या राज्यातून त्या राज्यातून जाऊन सी बी आय बनते शेवटी सीबीआय केडरला ते ट्रान्सफर करतात परत मूळ केडरला येतात प्रश्न असा आहे की राज्याचे जे अधिकार आहेत हे फेडरल सिस्टीम जे आपली आहे राज्यांची अनेक राज्य बनून एक देश बनला आहे युनायटेड स्टेट्स एक प्रकारे आहे तुम्ही त्या राज्यांना काही अधिकार दिलेले आहेत आपल्या संरचनेमध्ये घटनेने दिलेले अधिकार आहेत तुम्ही त्या अधिकारांवरती अतिक्रमण करणार असाल तरी सिस्टीमच कोसळून जाईल ही ही संघराज्य व्यवस्था कोसळून जाईल उद्याच्या सुप्रीम कोर्टातली लढाई जी आहे ती त्या मुद्द्यावर आहे तपास सी बी करावा किंवा जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी अमेरिकेत सी आय एकडे द्यावा बीकडे द्यावा पुतीनच्या किंवा कोणाला जर आवाज उठवायचा असेल तर बिहारची विधानसभा कशाला युनोमध्ये जाऊन आवाज उठवावा त्यात आहे काय मुंबईचे पोलीस या देशातले सगळ्यात सक्षम पोलीस आहेत कालपर्यंत हे पोलीस तुमचेच होते ना जे आधीचं राज्यकर्ते होते त्यांचेच पोलीस होते त्यांना ती यंत्रणा माहिती आहे सगळी किती सक्षम पोलीस यंत्रणा आपली आहे ती अशा वेळेला ह्या विषयावरती आम्ही आपापसात फार चर्चा करत नाही आम्ही एवढंच बोलतो की हा मूर्खपणा सुरू आहे ही राज्याची बदनामी का करतायत विरोधी पक्षानं राज्याची बदनामी करणारं कोणतेही पाऊल उचलू नये आणि हे जे सध्या सुरू आहे त्या अभिनेत्याच्या एका आत्महत्येसंदर्भात जे काय पडद्यामागून सगळे सूत्र हलवले जात आहेत या राज्याची बदनामी करणारं काहीतरी कारस्थान रचलं जातं आणि ते महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे सर पत्रकारितेच्या बाहेर खूप कमी लोकांना हे माहिती आहे की तुम्ही आजवर जेवढे काही क्राईम रिपोर्टर झालेले आहेत मराठी पत्रकारितेमध्ये त्यातले एक निष्णात क्राईम रिपोर्टरसुद्धा होता हो त्या अनुभवानं मी तुम्हाला हा प्रश्न विचार तेव्हाचं क्राईम वेगळं ज्याला तुम्ही होत्या पत्रकारिता केली ज्याला तुम्ही खरं अंडरवर्ल्ड म्हणता बरं का ते होत आता नाही आता याला जे क्राईमचं स्वरूप फार बदललं आणि तुम्ही जर त्या अर्थाने मला म्हणत असला की तुम्हाला त्या गुन्ह्याविषयी काय वाटतंय नाही मी तुम्हाला हे विचारतो की तुमचा अनुभव आहे कारण ज्या पद्धतीनं तपास मुंबई पोलीस करतात तुमचा एक स्वतःचा अनुभव आहे वार्तांकनच आहे मला जर ह्याच्यामध्ये थोडं जरी काही लपाछपी वाटली असली तर मी स्वतः त्याच्यावर लिहिलं असतं आणि बोललो असतो हा तर त्याच अनुषंगाने मला प्रश्न मला असं वाटतं की ही पूर्णपणे आत्महत्या ही आत्महत्या आणि तुम्हाला मी सांगतो पोलीस त्याच्या निवासस्थानी पोचण्याच्या आधीच मीडियानं ती आत्महत्या असल्याचं बातम्या दिल्या होत्या ह्याच्यात पोलिसांचा काय संबंध नाही तुम्ही जर अनेक बारकावे मी आता पोलिसांच्या तपासावरती बोलणार नाही योग्य नाही पण त्यातले जे बारकावे आपण पाहिलेत आधीच्या आणि नंतरचे याच्या पलीकडे सीबीआय काही तपास करू शकणार नाही जे मुंबई पोलिसांनी करून ठेवलेलं आहे सर यामध्ये भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की हा तपास वाजवीपेक्षा जास्त लांबल्यामुळं साठ दिवसांपर्यंत आल्यामुळं तपास का लांबला तपास का लांबला मलाही आधी वाटलं तपास लांबला तुम्ही पाहिलं असेल मागच्या रविवाऱ्याने मी त्याच्यावरती एक लेख लिहिला आणि त्यात पण म्हटलं की मला वाटतं तपास नको तितका लांबला पण जेव्हा मी परत माहिती घेतली तेव्हा मला असं वाटलं की पोलिसांनी योग्य वेळ घेतला ज्यांच्या ज्यांच्या संदर्भात बाहेर कारण एकदा एखाद्या एक एक प्रकरणाचं जेव्हा सेलिब्रिटीच्या संदर्भात काही गुन्हा होतो तेव्हा त्याच्यावरती दहा तोंडानं लोकं बोलतात आणि माहिती देतात हा पुरा चॅनल्सची वेगळेवेगळे तपास यंत्रणा सुरू असतात प्रत्येक अँगलनं पोलिसांनी तपास केला ज्यांचा ज्यांचा संदर्भ या तपासामध्ये आला असं पोलिसांना वाटते त्या प्रत्येकाला पोलिसांनी बोलवून तपास केलेला असं अशी माझी माहिती आहे पोलिसांनी कदाचित त्यांची वेगळी भूमिका भु, भु, असेल पण मी तपासा त्या तपासावर लक्ष ठेवून आहे पोलिसांनी कोणालाही सोडलं असं मला वाटत नाही एक सांगू का मुंबईचे पोलीस हे देशात सगळ्यात प्रोफेशनल पोलिस आहेत ते आपल्या वर्दीशी आणि जी शपथ घेतात आय पी एस म्हणून त्याच्याशी इमान राखणारे पोलिस आहेत ठीक आहे सत्ताधाऱ्यांचं त्यांना काही गोष्टी ऐकाव्या लागतात पण जितक्या प्रमाणात इतर राज्यात त्यांना सत्ताधाऱ्यांची चाकरी करावी लागते तेवढी महाराष्ट्रात किंवा मुंबईत अजिबात करावी लागत नाही आदेश पाळावे लागतात पण महाराष्ट्राचे राज्यकर्ते जे आहेत ते आधीचे असतील किंवा आताचे असतील कधीही चुकीचे आदेश पोलिसांना देत नाहीत हा माझा अनुभव आहे मी हे सगळ्यांच्या बाबतीत सांगतो खूप टोकाचे आदेश आमचे राजकारणे आमच्या या राज्यातले सगळ्यात पक्षाचे देणार नाही म्हणून महाराष्ट्राला नेहमी कायद्याचं राज्य म्हटलं जातं इथे कायद्याचं राज्य दुसरं असं आहे की आजही जेव्हा आय ए एस आय पी एस समोर जेव्हा एक चॉईस होतो कोणत्या राज्यात तुम्हाला जायला आवडेल तेव्हा पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र असतं याचा अर्थ असा आहे की हे प्रोफेशनल राज्य या बाबतीत ना प्रशासनाच्या बाबतीत याचं भानसुद्धा आमच्या पोलिसांवरती आरोप ठेवणाऱ्यांनी केलं पाहिजे सर भाजपचे नेते मग ते नारायण राणे का असू देत कारण ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत आता जरी भाजपमध्ये त्यांना किती स्थान आहे हा एक वेगळा विषय आहे बरं पण त्यांनी प्रदेश भाजपच्या मुख्यालयात येऊन जे आरोप केलेले आहेत त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मी बाळासाहेब ठाकरेंचा नातू आहे असलं कृत्य कधीही माझ्या हातून होणार नाही असं गलिच्छ राजकारण कधी होणार नाही आणि जे कोणी हे गलिच्छ राजकारण करत असत असलं त्यांना हे पत्र का जारी करावं असं वाटत असलं कृत्य हा शब्दप्रयोग आदित्य ठाकरे यांनी केलाय असं मला वाटत नाही माझ्याकडून कोणतंही चुकीचं काम होणार नाही बरं का कारण ज्या बघा आदित्य ठाकरे राजकारणामध्ये आहेत ते महाराष्ट्र सरकारचे एक महत्वाचे मंत्री आहेत तरुण आहेत शिवसेनेच्या आमच्या संपूर्ण त्या यंत्रणेमधले ते एक महत्त्वाचे युवा नेते आहेत राजकारणामध्ये सगळ्यात मोठं हत्यार सध्या कुठला असेल बरं का तर ते बदनामी कॅरेक्टर असा हो कोणावरती होऊ शकतात ते कोणावरती होऊ शकतं मनमोहन सिंगवरती सुद्धा होऊ शकते आपल्याकडे दुसरं काही नाही यंत्रणा वापरायची आणि तुमचं कोणत्याही प्रकारे तुमच्यावरती चिखलफेक करायची काय मोदींवरती करतायत ना मोदींवरतीसुद्धा करतायत केलं चालू था था आहे अमित शहावरती करण्याचा प्रयत्न झाला सोनिया गांधींवरती करण्याचा प्रयत्न झाला राहुल गांधींवरती होतो दुसरं आहे काय आपण यातून या मानसिकतेतून या, या विकृतीतून बाहेर पडणार की नाही त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप अप्रत्यक्षपणे करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी मला नाव घ्यायला सुरुवात केली हे ठरलेले एक अजेंडा होता त्यांचा की काही करून ठाकरे परिवारातील या प्रमुख माणसाला त्याच्यामध्ये आपल्याला नाव घ्यायचं आहे त्यांचं नाव आलं की बातम्या होतात तोपर्यंत कुठे बातम्या झाल्या त्यांचं नाव आलं की बातम्या होतात सगळं वृत्तपत्र चालतात वृत्तवाहिन्यांना खाद्य मिळतं अशा वेळेला ज्याच्यावर चिखलफेक होतो तो जर आपली बाजू मोजक्या शब्दात मांडणार असेल मांडत असेल तर तुम्ही शंका घ्यायचं चा कारण काय त्यांच्या जागी कोणी असतं तरी हेच केलं असतं कोणी असतं तरी त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचा कोणी प्रमुख नेता अस असता तरी त्यांनी वेगळं काय केलं असतं त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा जा कोणी प्रमुख नेता असता आदित्यच्या जागी त्यांनी पण अशा प्रकारे एक आपली भूमिका मांडणारं पत्र काढून समोर लोकांसमोर मांडलं असतं दुसरं त्यांनी चुकीचं काय केलं असं मला वाटत नाही सर उद्या जर का सुप्रीम कोर्टाने सी बी आय चौकशी लावली सी बी आयनं तपास हातात घेतला तर महाराष्ट्र सरकारची भूमिका काय असू शकते तुम्हाला केसमधल्या तांत्रिक गोष्ट समजलेली नाही कोणाला मुंबईचा तपास सुरू आहे पोलिसांचा बिहारच्या पोलिसांनी एक तिथे परस्पर एफ आय आर दाखल केला जे त्यांचं न्यायक्षेत्रच नाही संपूर्णपणे ते बेकायदेशीर आहे ताबडतोब बिहारच्या असेंब्लीत त्याच्यावर चर्चा केली जाते लगेच नितीश कुमारांची शिफारस जी आहे ती केंद्राकडे पाठवली जाते चार तासात आणि पाचव्या तासाला केंद्राकडून बिहारची शिफारस मान्य केली जाते भाजपच्या भाषेमध्ये आम्ही याला क्रॉनॉलॉजी म्हणतो आप क्रॉनॉलॉजी समजली जी आहे इतक्या फास्ट कधी कुठलं काम झालं होतं का आकाश कोसळलं आहे का अनुभव पडला आहे काय का पण पहा तुम्ही किती पटापट काम झालं तांत्रिकदृष्ट्या हा तपास सी बी आयकडे गेलेला आहे नोटिफिकेशन काढलं आहे तुषार मेहता जे या हिंदुस्तानचे या देशाचे महाअधिवक्ता अटॉर्नी जनरल आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टला सांगितलं आहे की तपास हा सी बी आयकडे गेला आहे महाराष्ट्र सरकारनं त्याला चॅलेंज केलेलं आहे कॅबिनेट दाखल केलं होतं हां चॅलेंज केलेलं आहे आता की आमची बाजू समजून घ्या हा आमच्यावर अन्याय ठरेल हा संघ राज्याची जी काय यंत्रणा आहे घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे त्याच्यावरती अतिक्रमण आहे म्हणून महाराष्ट्र सरकार राज्याच्या अस्मितेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी सर्वोच्च न्यायालयात झगडत आहे हा यातला आता खरा मुद्दा आहे बघा सी बी आयकडे द्या मी बघाशी किंवा सी आय आयला द्या किंवा तुम्ही चंद्रावरून एखादी संस्था इथे आणा सूर्यात सूर्यावरून यात काही नाही आहे मुंबई पोलिसांनी जे तपास केले आहे त्याच्या पलीकडे काही असण्याची सुत्राम शक्यता मला वाटत नाही पण आता हा जो संघर्ष आहे हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा आहे तुम्ही महाराष्ट्रावरती अशा प्रकारे अतिक्रमण करू शकत नाही आमच्या अधिकारांवरती महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्यांवरती असा काय गुन्हा केला आहे महाराष्ट्रानं की तुम्ही अशा प्रकारे घसराळ घाईमध्ये आमच्यावरती दिल्लीतून आक्रमण करताय असं नाही चालत याच्यामध्ये केंद्राची सीबीआयची प्रतिष्ठा कमी होते आणि होत आल्या गेल्या काही वर्षापासून सर या दरम्यान गेले पंधरा वीस दिवस झाले सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडनं मातोश्रीवर चिखलफेक झाली म्हणा किंवा नाव चर्चेत आलं म्हणा नारायण राणे सारख्यांचा वापर सुद्धा भाजपच्या प्रदेश मुख्यालयातून झाला म्हणा यातनं दिसलंय काय की भाजपनं ठरवलंय की आता शिवसेनेच्या विरोधात उभं टाकायचं आतापर्यंत शिवसेना आज ना उद्या आपल्या पाठीमागे येईल या मानसिकतेतनं भाजपचे नेते बाहेर आलेले आहेत आता सरळ सरळ विरोधी पक्ष म्हणून ते शिवसेनेला टार्गेट करत आहेत असं समजायचं का त्यांना असं वाटतं पूर्णपणे फटाफट झालेली त्यांना असं वाटतं नाही तुम्ही जे त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे टार्गेट केल्यामुळे चुकीचे आरोप केल्यामुळे बदनामी केल्यामुळे केंद्राकडून अशी तलवारबाजी केल्यामुळे केंद्रीय सत्तेचा गैरवापर केल्यामुळे शिवसेना शरण जाईल असं जर कोणाला वाटत असेल तर तो ते शिवसेनेला ओळखत नाही मराठीमध्ये एक म्हण आहे रस्त्यावरची फटे लेकिन हटे नाही ही आमची म्हण आहे आम्ही निर्माण केली आमच्याकडे काय गमवण्यासारखं बघा कोणीही सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणी आलेला नाही आहे पण शिवसेनेचं महत्त्व असं आहे की आम्ही गुडघे टेकत नाही सर्व काही गमावू सर्वस्व गमावू आम्ही पण लढत राहू बाळासाहेबांनी शिवसेना पन्नास वर्ष अशीच चालवली ना आम्ही काय आम्हाला कुठे काय आम्ही कुठला पदावर जाऊन बसलो आम्ही लढतच राहिलो आताही लढतो आहोत पण शेवटी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आला आहे तुम्ही थोडी उसंत खाऊ द्या तुम्ही पहिल्या दिवसापासून काय चिखलफेक करताय आणि काय कारस्थानं करताय कोणी असेल बघा भारतीय जनता पक्षालासुद्धा या देशामध्ये एक प्रतिष्ठा आहे मी नेहमी मानतो की आपण आपल्या विरोधकांचा आदर केला पाहिजे मी स्वतः विरोधी पक्षाचा आदर करणारा माणूस आहे कारण माझा पिंड विरोधी पक्षाचा आहे जर सरकारमध्ये असलो सत्तेमध्ये असलो तरी मी सतत बोलतो एखादी गोष्ट पटत नाही विरोधी पक्षानं विरोधी पक्ष म्हणून एक काम करतानासुद्धा भान ठेवलं पाहिजे संधी प्रत्येकाला मिळत असते आज जर आम्ही सत्तेवरती आहोत त्याचा अर्थ असा नाही की आम्ही अखंड काळ सत्तेवरती राहू केव्हा तरी प्रत्येकाला खुर्चीवरनं उतरायचं आहे सर या निमित्तानं तुम्हाला हा प्रश्न मी विचारू शकतो तीन पक्षांचं सरकार आहे ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या शिवसेनेला जर का टार्गेट केलं जात असेल तर मग इतर जे दोन पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्या पक्षातल्या नेत्यांनाही मग वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा धाक असेल किंवा वेगळी कारणानं काही वेगळ्या पद्धतीनं त्यांना आमिष दाखवणं असेल असे प्रकार होत आहेत असं काही तुमच्या कानावर येत आहे असं लागते त्याची सुद्धा तुमची समन्वय समिती आहे ना एक लक्षात घ्या की अजितदादा पवारांच्या बाबतीत असा प्रकार अधूनमधून बातम्या येत असतात किंवा काँग्रेस पक्षातले काही प्रमुख अशोकराव चव्हाणांसारखे लोक आहेत जुन्या काही प्रकरणामध्ये ते लोटण्याचं काम चालू असतं पण कोणीही विचलित होत नाही कोणी विचलित होणार नाही आणि विचलित होऊन कोणी शस्त्र टाकील असं होणार नाही तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि तिन्ही पक्ष एकत्रित ही लढाई लढतील कारण पक्ष जरी वेगळे असले तरी महाराष्ट्र एक आहे आणि ही लढाई आता महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षानं सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेसाठी काही गोष्टीचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आता बघा त्या बेळगावात छत्रपतींचा पुतळ्याची अवमानना झाले कोण काय बोललं का आम्हीच बोलतो आहे ना हे काम विरोधी पक्षाचं होतं त्याच्यावर बोलायचं नाही त्या संदर्भात काही मत व्यक्त करायचं नाही कारण ते भाजपचं सरकार आहे अशा अनेक गोष्टी आहेत विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी सांगतो ना आज महाराष्ट्रात विरोधी पक्षाला इतकं काम आहे जे त्यांनी करायचं ठरवलं पण ते करत नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे की भाजप विरोधी पक्षाची जबाबदारी पूर्णपणे कसोशीनं पार पाडत नाही मी विरोधी पक्ष नेत्यांवर आरोप करताय बघ नाही मी आरोप करत नाही मी त्यांना सांगतोय विरोधी पक्ष नेता हा एक समांतर मुख्यमंत्री असतो ही शॅडो चीफ मिनिस्टर आहे आणि त्याचं सूचना आणि त्याचं मार्गदर्शन तो जेव्हा बोलतो तेव्हा ते, ते सरकारला मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागते हे मान्य करणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आणि संपादक आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या मताला प्रचंड किंमत आहे कारण त्यांची ताकद जास्त आहे ते महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं करू शकतात एखाद्या प्रश्नावरती एवढी त्यांची मोठी ताकद आहे फक्त त्यांची दिशा भरकटलेली आहे सर शेवटचा प्रश्न विचारतो मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खूप काही करायचं आहे परंतु करोना ज्वारामुळं ते फारसे बाहेर फिरू शकत नाहीत तरी ते फिरतायत बैठका घेत आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करतायत ज्वर संपल्यानंतर हे सरकार खरंच धावलं पाहिजे अशी सर्वसामान्यांची मला वाटतं करोना असतानाही धावलं पाहिजे का नये सरकार तर आहेच सरकारी चालू आहे पण अर्थात या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरी बसला एकाच कामाचं ओझं सरकारवरती आलं आहे दोन अडीच महिने सरकार थंड पडलं होतं ते आता चालायला लागलं आहे आणि आता लवकरच धावेल करोना काळातच धावेल आपण आता हळूहळू सगळं उघडायला लागलं आहे आणि मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास जवळ आहे आणि ते उत्तम प्रकारे काम करतायत सर तुम्ही वेळात वेळ काढला आणि आजचा जो विषय होता तो मर्यादित होता कारण उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सी बी आयचा फैसला होणार आहे सीबीआय एकतर निकाली निघाल किंवा महाराष्ट्रात सी बी आय सूत्र हाती घेईल तपासाची त्यानंतरही आपल्याला बोलायचं आहे नक्की बोला। आज इथेच थांबूया हे होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत मुळात आमचे सहकारी म्हणजे पत्रकारच सामनाचे कार्यकारी संपादक आणि जी कोणी आमच्यासारखी मंडळी पत्रकारितेमध्ये आहे त्यांच्यासाठी एक मोठा आदर्श त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पातळीवरती निर्माण केलेला आहे त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करताना खूप प्रश्न मनात येतात पण वेळेचं बंधन असतं त्यामुळं मर्यादित स्वरूपात आजची ही मुलाखत झालेली आहे इथंच थांबूया पाहत राज ही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे